उद्धव ठाकरेंनी माफी मागावी असं मदन शर्मा यांनी म्हटलेले. मदन शर्मा हे नौदल अधिकारी आहेत, माजी नौदल अधिकारी आहेत आणि त्यांनी आता हा आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांना काल शिवसैनिकांनी मारहाण केली होती. कार्टून कंगना आणि शिवसेनेच्या वादाचं कार्टून मदन शर्मा यांनी फॉरवर्ड केलं होतं आणि त्याचा शिवसैनिकांना राग आला आणि या रागातून शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना मारहाण केली आणि त्यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. ठाकरे जी को उनके जितने ऑर्गेनाइजेशन हैं, उनके आदमी हैं, वो पूरे लोगों को देश के सामने देश से माफ़ी मांगना चाहिए मेरे प्रति, कि मेरे साथ जो हादसा हुआ है आइंदा से इस तरह का ये हादसा नहीं करें और किसी के साथ इस तरह का बर्ताव नहीं हो. कम से कम उनके माँ बाप बच्चे जो हैं उनके माँ बाप उनको संस्कार दिया होगा कि बड़े से किस तरह व्यवहार करते हैं, तो कम से कम या तो उनके पास कोई संस्कार ही नहीं है या तो संस्कार को वो बाजू रख करके उनका दिमाग बस वही चलती है कि बस मारो पीटो और शासन करो. उद्धव ठाकरे जी को मैं ये बोलना चाहता हूँ कि अगर कानून व्यवस्था आप नहीं देख सकते हैं तो रिजाइन दे दीजिए, पब्लिक को डिसाइड करने दीजिए कि कौन सा गवर्नमेंट आकर के और इसको कानून व्यवस्था को संभालेगी. सिंपल तरीके से उनसे नहीं हो रही है तो उनको रिजाइन देना चाहिए. तर कंगना आणि शिवसेनेच्या वादावर कार्टून फॉरवर्ड करण्याच्या रागातून निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि जामिनावर सुटलेल्या शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलनाचा हत्यार उपसलाय. शिवसेना आणि कंगनाच्या वादावरचं कार्टून फक्त फॉरवर्ड करण्याची ही अमानुष शिक्षा पहा. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना त्यांच्याच सोसायटीत घुसून मारहाण करण्यात आली. मुझे मालूम नहीं था कि कौन बुला रहे हैं, लेकिन नंबर से मैं नंबर दे दिया हूं मैं, और वो बुला रहे थे कि हमको बात करने का है वो कुछ वायरल मैसेज के लिए. मैं बोला कि मैं काम कर रहा हूं, मैं बाद में आऊंगा. फिर दूसरा दफे एक और कॉल आया तो उस पर हमको धमकी दिया गया कि ऐसा करते हो घर पर आकर के मारेंगे. जी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर कांदिवलीच्या समता नगर पोलिसांनी हल्लेखोर शिवसैनिकांना अटक केली पण त्यांना लगेच जामिनावर सोडून देण्यात आलं. सोसायटीत घुसून हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना लगेच जामीन का मिळाला असा सवाल निवृत्त सैनिकांनी उपस्थित केला. इन्व्हेस्टिगेशन किए हुए पोलीस ने इस प्रकार से उनको छोड़ दिया और जब आप सीसीटीवी फुटेज देखेंगे तो अंदर ट्रेसपास किया है 452 तो ऑटोमेटिक लगता है और उसको नॉन अवेलेबल ऑफेंस है और 326 तो लगना चाहिए क्योंकि ऐसा प्रकार से मारा है कि इट इज अटेम्प्ट टू मर्डर. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं. आरोपींना अजामीनपत्र गुन्ह्याखाली अटक करायची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांशी फोनवरून चर्चा करून कारवाईची मागणी केली. अतुल भातखळकर आमदार मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आम्ही 100-150 कार्यकर्ते आता आंदोलन सुरू आहे. आपण जॉईंट सीपींना सांगावं की जी कलम त्या ठिकाणी इंजुरी स्टेट झालेली आहे, डोळा फुटला आहे, ऍडमिट आहे त्या हॉस्पिटलला, तर आपण तात्काळ आदेश देऊन योग्य ती कारवाई, स्टेज पासिंग असेल, इंजुरीचा असेल, तर ते करावं अशी आपल्याला विनंती आहे. एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला खुलेआम मारहाण केली जाते. पोलीस फक्त कारवाईचे ढोंग करतायत, त्यामुळे कायद्याचं राज्य आहे की नाही असं विचारण्याची वेळ आली आहे. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. तर माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचा अभिनेत्री कंगना रनौतनं निषेध केलाय. महाराष्ट्र में सरकार का आतंक और अत्याचार दिन ब दिन बढ़ते ही जा रहे हैं. आज उन्होंने एक एक्स सर्विस मैन को दिन दहाड़े सबके सामने, बहुत सारे लोगों ने एक अकेले इंसान को, वेटरन को अटैक किया और उन्हें बहुत बुरी तरह से मारा. उनकी गलती यही थी कि उन्होंने सरकार की निंदा की. मैं यही चाहती हूँ कि सत्ता और राजनीति से परे, यहाँ पे मानव और साधारण मानवीय के हक के चलते केंद्र सरकार इन चीज़ों में हस्तक्षेप करे और हमारे संवैधानिक अधिकारों को बचाए.
तर मुंबईत मारहाण करण्यात आलेल्या नौदल अधिकारी मदन शर्मा यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी फोन करून चौकशी केली. माजी सैन्य अधिकाऱ्यांवर असे हल्ले खपवून घेणार नाही असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे. राजनाथ सिंग यांनी देखील मदन शर्मा यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, घटनेविषयी माहिती जाणून घेतली आणि त्याचबरोबर राजनाथ सिंग यांनी सज्जड दम देखील दिलेला आहे. अशा प्रकारे माजी सैन्य अधिकाऱ्यांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असंही ते म्हणाले. तर महाराष्ट्रामध्ये राज्य पुरस्कृत दहशतवादाची स्थिती आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. महाराष्ट्रात आज जे चित्र आहे ते या आधी कधीच नव्हतं. ही गुंडगिरी रोखावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण केल्याचंही त्यांनी म्हटलंय. देखिए बहुत गलत है, एक प्रकार से ये स्टेट स्पॉन्सर्ड टेरर जैसी अवस्था महाराष्ट्र में तैयार हो रही है. मैंने कल अपने ट्वीट के माध्यम से उद्धव जी को आह्वान किया है कि गुंडाराज को रोकिए, नेवल ऑफिसर को इस प्रकार से मारना, और उसमें भी जब मीडिया का दबाव बना, हम लोगों ने दबाव बनाया तो 6 लोगों को अरेस्ट की लेकिन टेबल बेल दे दी, 10 मिनट में उनको छोड़ दिया. अगर इस प्रकार से बातें होगी तो मुझे लगता है कहीं ना कहीं जिस प्रकार का ये वातावरण तैयार हो रहा है ऐसा तो महाराष्ट्र में इससे पहले हमने कभी नहीं देखा. जाऊया पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा दाऊदच्या तथाकथित हस्तकला एटीएसनं ताब्यात घेतले. पलाश बोस या इसमाला कोलकात्यातून अटक केली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन करणारा गजाड, ते धमकीचे फोन दुबईतून नव्हे तर कोलकात्यातून. सांगत होता दाऊदचा शूटर, निघाला जिम ट्रेनर. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री, शरद पवारांच्या घरी आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी धमकीचे फोन आले होते. दाऊदच्या नावे दुबईतून हे फोन केल्याचं सांगण्यात येत होतं, पण हे कोलकात्यातील पलाश बोस यानं केले होते. तो दुबईत राहत नसून तो कोलकात्यातील टोलीगंज भागात राहतो. त्यानं फोन करण्यासाठी दुबईचं सिम कार्ड वापरल्याचं तपासात स्पष्ट झालंय. एका ऍपच्या सहाय्यानं त्यानं फोन केले होते. या व्यक्ती जरी दुबईवरून फोन करतोय असं भासवत असेल तरी हा कलकत्त्यामध्ये लपलेला आहे. त्यानुसार कलकत्त्याला टीम पाठवण्यात आली आणि याला टोलीगंज एरिया कलकत्ता येथून कलकत्ता पोलिसांच्या सहाय्याने ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे प्राथमिक जी आपण विचारपूस केली त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की यांनी हा कॉल केलेलाच होता, काही ॲप वापरून त्यांनी हा कॉल केला होता, धमकी दिली होती. पलाश बोस हा 15 ते 16 वर्षांपासून दुबईत काम करत होता, पण तो तिथं शूटर म्हणून नव्हे तर जिम ट्रेनर म्हणून काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. माझे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. हा असे जिम ट्रेनर असं फिटनेसशी रिलेटेड आहे असं म्हणतो, बट वी हॅव टू व्हेरीफाय. आणि दुबईमध्ये सुद्धा काय काम करत होता ते वी हॅव टू व्हेरीफाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवारांना दाऊदच्या नावे धमकीचे फोन आल्यानं प्रकरण अधिकच गंभीर मानलं जात होतं, पण ती धमकी नसून खोडसाळपणा असल्याचं आता स्पष्ट झालंय. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. तर बॉलिवूडमधली आणखी एक पार्टी एनसीबीच्या रडारवर आहे आणि गेल्या वर्षी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीला बॉलिवूडमधले बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी ड्रग्ज घेतले होते का असा संशय आहे. पाहूया कोण कोण होतं या पार्टीमध्ये. बॉलिवूडमधल्या दिग्गज सेलिब्रिटींचा हा व्हिडिओ. सगळ्यांची पार्टी सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या घरी 30 जुलै 2019 ही पार्टी झाली होती. ह्या पार्टीत सेलिब्रिटींनी ड्रग्ज घेतल्याचा संशय आहे. दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, झोया अख्तर ह्या पार्टीत दिसत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगलनं तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आता बॉलिवूडमधले सेलिब्रिटी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचा हा पार्टीतला व्हिडिओ समोर आला होता.
व्हिडिओतल्या त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून ह्या सेलिब्रिटींनी ड्रग्ज घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे NCB कडून या व्हिडिओची चौकशी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नवी मुंबई मनपानं खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिलाय. नवी मुंबईमधल्या 11 खासगी रुग्णालयांकडून तब्बल 32 लाख रुपये रुग्णांना परत करण्यात आलेत. नवी मुंबई मनपानं खासगी रुग्णालयांच्या वाढीव बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष कक्षाची स्थापना केली होती आणि या माध्यमातून आलेल्या तक्रारींची चौकशी केली असता 11 खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांकडून ज्यादा बिल आकारल्याचं निदर्शनास आलेलं होतं. तर एकाच रुग्णालयामार्फत वारंवार ज्यादा बिल आकारल्याचं निदर्शनास आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सर्व बिलांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑडिटच्या टीम्स आम्ही आता हॉस्पिटलनिहाय अपॉइंट केलेली आहेत. जर आपल्याला असं आढळलं की एखाद्या हॉस्पिटलकडनं वारंवार अतिरिक्त चार्जेस लावण्याचा प्रयत्न केला जातोय, तर अशा ठिकाणी हॉस्पिटलवरती अधिक कडक स्वरूपाची कार्यवाही करण्याचा पण निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेतला जाऊ शकतो. बदलापूर शहरामधल्या अनेक खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आणि वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यानं खासगी रुग्णालयामधल्या अनेक रुग्णांना तातडीनं ठाणे मुंबईमधल्या रुग्णालयांमध्ये हलवलं जात आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हा तुटवडा जाणवतोय आणि तो कधी सुरळीत होईल याची ठोस शाश्वती नसल्यानं इथल्या रुग्णांना हलवण्यात येत आहे. काहींनी ते स्वतःहून भाड्यानं आता ऑक्सिजन सिलेंडर आणलेले आहेत आणि त्यामुळे नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या ॲक्च्युली हा प्रॉब्लेम मध्ये खूपच फ्रिक्वेंटली आहे. आम्ही कसं मॅनेज करतो ते आमचं आम्हालाच माहिती आहे. माझा एवढे सिलेंडर बाकी आहेत, मग तुम्ही मला एक पाठवा, मग तो एक घेऊन जाणार, एक खाली घेऊन जाणार आणि खाली भरलेलं सोडणार. नेक्स्ट कधी येईल काही कोणाला कल्पना नसते. एवढे फक्त जे विदाऊट ऑक्सिजनवाले जे पेशंट आहेत, एक हार्डली 2-3 पेशंट असले तेवढे फक्त आम्ही ठेवू शकतो. बाकीचे ऑक्सिजनवाले जे ऑलमोस्ट 27-25 ते 27 पेशंट आहेत, ते सगळ्यांना आम्हाला शिफ्ट करावं लागतं. 4 सिलेंडर आणलेले आहेत, ते 5-5 किलोचे एक सिलेंडर आहे. त्याची कॉस्ट आम्हाला पडलेली आहे 500 रुपये एक सिलेंडरची आणि 10,000 रुपये डिपॉझिट घेतलेले आहे. ते फक्त 3 ते 4 तास चालू शकतं. 3 ते 4 तास चालू शकतं म्हणून आता तर आम्हाला परत ते आणायला लागणार आहे. प्रायव्हेटायझेशन आम्ही 30,000 रुपये डिपॉझिट करून आपण आपले असे आलाय तर नॉर्मल सहकारीला काय असणार, त्या ह्याच्यावर आपल्याला समजतं की काय प्रशासनाने काय काळजी घेतली. तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा अगदी मोल मजुरी करत असाल, सगळ्यांचा वीक पॉईंट म्हणजे टपरीवरचा चहा. अचानक आलेल्या कोरोनामुळे या टपरीवरच्या चहाला आता फटका बसलेला आहे आणि मुंबईकरांचा कटिंग चहा महागलेला आहे. अनलॉक झाल्यामुळे चहा कॉफीचे स्टॉल सुरू झाले, मात्र हेच कटिंग चहा सध्या खिशाला कात्री लावत आहे. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. टपरीवर मिळणारा चहा म्हणजे अनेकांचा वीक पॉइंट. मुंबईत 50,000 नोंदणीकृत चहा विक्रेते आहेत. अनलॉक नंतर जवळपास 70% चहा विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स पुन्हा सुरू केलेत. कोरोनामुळे काही बदल या चहा विक्रेत्यांनाही करावे लागलेत. यामुळे याचा अतिरिक्त खर्चही चहा विक्रेत्यांना येतोय. त्यातच चहा पावडर, साखर यांच्याही किमती वाढल्यात. परिणामी आधी 5 किंवा 7 रुपयाला असणारा कटिंग चहा आता 10 रुपयाला मिळतोय. कोरोनामुळे चहा विक्रेत्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय टी अँड कॉफी असोसिएशननं घेतलाय. ऍक्च्युली पेपर कपचा ग्लास वाढला, प्राईस वाढल्यामुळे आणि बाकी लोकांचं पण ट्रॅव्हलिंग हे ट्रान्सपोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचा पण चार्जेस वाढलेला आहे. चहापत्ती, साखर किंवा इलायची, अद्रक, जो सर्व जेवढं मटेरियल वापरतो त्याच्यामुळे परवडत नाही 7 रुपयामध्ये. ऍटलीस्ट मिनिमम 10 रुपये तरी पाहिजे कटिंगच्या. चहापत्तीचे वाढलेले भाव, त्याचप्रमाणे COVID-19 सिच्युएशन मध्ये आम्ही काचेचे ग्लास बंद केले, त्याच्या जागी पेपर ग्लास आणलेले आहेत आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आम्ही वापरत आहोत, जेणेकरून आमचे जे चहाप्रेमी आहेत त्यांना एक उत्कृष्ट असा चांगला चहा त्यांना मिळावा. दरवाढीमुळे चहाप्रेमी काहीसे नाराज असले तरीही परिस्थिती पाहता चहाप्रेमींनी चहा विक्रेत्यांना साथ दिली आहे. चहाचा धंदा बहुतेक सगळ्या ठिकाणी चालू झाले. एक 10 रुपये चहा ती कपामध्ये भेटायची, त्याची क्वांटिटी जास्त असायची. आता चहा देतात मला वाटतं छोटा कप आहे, 10 रुपये आम्हाला मोजायला लागते, तर हे अतिभार येणार आहे सगळ्यांना. सर्व
जनतावरती बहुतेक. रोजच्या कामातून उसंत घेत कित्येक वेळा कटिंग चहा घेणाऱ्या चहा प्रेमींच्या खिशाला यामुळे कात्री लागणार असली तरी एक कटिंग चाय के लिए कुछ भी असाच ऍटिट्यूड चहा प्रेमींचा दिसून येतोय. ऋचा वझे, झी 24 तास, मुंबई. पुण्यामध्ये वडगाव शहरी परिसरामध्ये बनावट तूप बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आणि यावेळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. 4 लाखांचं तूप यावेळी हस्तगत करण्यात आलं. खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आणि हे दोन्ही कारखाने बनावट तूप बनवून विकत होते. पुण्यामधल्या सिंहगड रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात मनसेनं आज आंदोलन केलं. मागच्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सिंहगड रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किरकटवाडी फाटा इथं आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 मार्च 2021 पूर्वी संपूर्ण काम होईल असं आश्वासन दिलं. दरम्यान रस्त्याचं काम तात्काळ सुरू न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.